मंडळी, लंच टाइमला बॉसनं लावली आहे एक महत्त्वाची मीटिंग, त्यामुळे चला बघूया तिथले उपाशीपोटी असलेले कर्मचारी काय आणि किती मुद्दे खाऊन टाकतात ते तेच दाखवायला मंचावर येतात हास्यसत्राचे अतरंगी हास्यवीर. हॅलो हॅलो राऊत. अरे थँक्यू थँक्यू थँक्यू. नाही नाही नाही, बी लेटेड हॅपी बर्थडे नको बोलू. तू तुझ्या तुझ्या पेसने बरोबर फोन केलास मला. माझा बर्थडे काल होता, तू आज विश करतोयस मला. नाही नाही नाही, तुझा जो आळशीपणा बघता तुम्हाला बरोबर कॉल केलास. ओके, मला जर वाटलं तू मला 6 महिन्याने फोन करशील. ठेवला बोलायचा कंटाळ आलाय. काय करायचं राऊतचं ना कळत नाही बाबा. करत काय शिवलकर, हा बर्थडे काल होता पण तेच आज अंगावर येते आमच्या. अरे बेट कंपनी डिलीट झाली असते. शिवलकर हॅपी बर्थडे च्या शुभेच्छा परत एकदा. थँक्यू थँक्यू थँक्यू. शिवलकर हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू थँक्यू. प्रथम सर, ओ माय गॉड, हॅपी बर्थडे. शिवलकर थँक्यू. लिली मॅम. शिवलकर काय खायचं प्यायचं आहे की सगळा वाराच आहे? वेट कर, सरप्राईज आहे सगळ्यांसाठी. पार्टी झाली पाहिजे, सरप्राईज सरप्राईज नाही. सांगतो मांडवकर कुठे राहिले? आणो आणो आणो. अरे अरे त्यांना गरम गरम चिकन बिर्याणी न्यायची आहे. चिकन बिर्याणी मागवली सगळ्यांसाठी. अरे हळू बोला ना. तुम्हाला माहितीये ना आपल्या ऑफिस मध्ये नॉनव्हेज अलाउड नाही म्हणून. सर मध्ये ऐकतील ते. हो माहितीये. तुम्ही चिकन बिर्याणी का मागवली पण? अरे गाडीमध्ये टोप, गाडीच्या इथे जाऊया आणि सगळ्यांनी खाऊया. लंच ब्रेक झाला ना. आपण शिवलकर रस्त्यावर बसून खायचं का आपण? अरे गाडीमध्ये खाऊया बोलतोय ना. चला ना चला ना सर, यायच्या आधी चला ना. सरांनी ऐकलं मग प्रॉब्लेम होईल. जायच नाही कोणी. यश काय थांब. जायच नाही कोणी. काय झालं? चिकन बिर्याणी मागवली. लाज वाटायला पाहिजे लागा तुला. माझा उपास आहे, मी बिर्याणी खाऊ शकणार नाही म्हणून चिकन बिर्याणी मागवशील. माने एवढंच आहे ना. काय उपवास उद्या सोडा, आज बिर्याणी खा. कडक उपवास असतो माझा. देवानं सांगितलं तरी सोडला नाही उपवास मी कवा. तर उपवास म्हणजे उपवास म्हणजे उपवासच सोडणार नाही. तुला एकतर आज बिर्याणी खावी लागेल नाही तर उद्या खावी लागेल. आम्हाला खाऊ दे. तुला लाज कशी वाटत नाही लागा? एवढं डावलाल का मला? एवढं माझ्यासाठी साधी व्हेज बिर्याणी तरी मागवायची लागा. उपवास सोडा खाल्ली असती लागा मी. माने व्हेज बिर्याणी असं काही नसतं. एक तरी खिचडी असते, नाही तर जराशी सजावट केली की पुलाव होतो. बाकी व्हेज बिर्याणी अंधश्रद्धा. चिकन बिर्याणी मी खाऊन देणार नाही. मी चिकन, मला चिकन बिर्याणी नाही तर तुम्हाला पण नाही. तुम्ही जरा थांबव, तुमचा जीव पोटात आहे. हे तर नाही. माने तुम्ही, तुम्हाला कोणी खायला दिलं की शिपूट हलवी जात आहे मागायला की त्यांच्या. माने आता डोक्यात जाऊ नका. जाऊ दे माने, तू एक तर उद्या खा. आता माझ्या डोक्यात गेले. चिकन बिर्याणी खाऊनच देत नाही कोणाला मी आज. म्हणजे तुम्ही खाऊन दाखवा. तुम्ही बिर्याणी खाऊन दाखवा. मी दोन मान्याचा. आम्ही दोन मान्याचं नाव ठेवलं. आम्ही खायला मला बिर्याणी नाही. हाय हाय, एक मिनिट, तुम्ही सगळे इथे काय करताय? लंच ब्रेक सर. हो राईट, लंच ब्रेक राईट. बट बिफोर दॅट दोन सर, तुम्हाला चहा पाहिजे, मी चहा घेऊन येतो. ओके, सॉरी, कमिंग बॅक टू द पॉइंट. अत्यंत महत्वाची गोष्ट डिस्कस करायची आहे. एव्हरीबडी तुम्ही असे का उभे आहात मला कळत नाही. हा लंच ब्रेक. हा येस, लंच ब्रेक आपण करूच या. पण काय झालं तुम्हाला सांगतो. एक गोष्ट आपल्याला खूप अर्जंट बेसिसवरती करायची आहे. आपण जे सगळं उद्या करणार होतो ते स्केड्यूल आपल्याला प्रीपॉन करावं लागत आहे. सो बेसिकली मिस्टर बेटकर, तुमच्याकडे आपल्या एम एच जे मसाल्याच्या रॅपर डिझाईनचं काम आहे, राईट? मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या आठवड्यात हवं आहे मला सगळं डिझाईन जे काही असणार आहे ते. तुम्ही मला एकही डिझाईन पाठवलेलं नाही, त्यामुळे मी तुमच्याकडनं ऑप्शनची अपेक्षा करूच शकत नाही. राईट, शट अप. मिस्टर शिवलकर, मी तुम्हाला सांगितलं होतं ट्रान्सपोर्टचं काम तुम्ही बघणार आहात. एक महिना झालं मला अजूनही कळलेलं नाही की ट्रान्सपोर्ट कोण करणार आहे, कसं करणार आहे. ऑर्डर चंदीगडला पाठवायचे, तुम्हाला माहिती आहे. आता आपल्याला उद्याच्या उद्या जर ऑर्डर पाठवावी लागली तर आपण काय करणार? काही आहे प्लॅन ऑफ ऍक्शन? मला आजच कळला पाहिजे. ओके मिस्टर बने, मिस्टर बने, प्रत्येक वेळेस जेव्हा मी बोलत असतो तेव्हा तुम्ही काहीतरी वेगळंच करत असता, हे काय आहे? नाही मी सांगत होतो लंच ब्रेक झालाय, आम्ही लगेच. लंच महत्वाचं आहे तुम्हाला. आता बॉस काहीतरी सांगतोय, त्याचं बोलणं टाळून तुम्ही काहीतरी वेगळं सांगणार एम्प्लॉईला? सॉरी ना.
तुम्ही आपलं जिंगल बनवणार राईट? यस. मग अशी मला तुम्ही जे जिंगल पाठवलं ते मला पटलेलं नाहीये, आवडलेलं नाहीये. सो आय वॉन्ट करेक्शन. ओके, काहीतरी वेगळं बनवून मला पाठवा. आणि मिस दिली, तुम्ही आपल्या मॉडेल्सची लिस्ट मला पाठवणार आहात, ती मला लगेच पाठवा. लगेच 2:30 पाठवते सर. नो प्रॉब्लेम. लंच ब्रेक आहे, हाफ एन आवर मध्ये पटापट लंच फिनिश करा आणि लगेच गेट बॅक हियर. ओके सर, मला तर बोलायचं. टीम टीम टीम, कम हियर कम हियर कम हियर. यस माने, टीम थोडं बोल ना, जरा 2 मिनिटं फक्त. यस सर, टाइम ओव्हर होतो. या टेल मी माने, इकडे या की इकडे जागा, इकडे या इकडे, तुम्हाला तिकडून पळाय. सर ती काय म्हणला तुम्ही सर, ही आपलं पावभाजी मसाल्याबद्दल काहीतरी म्हणजे करायचं, मला नेमकं कळलं नाही म्हणजे कसं वर्क करायचं आहे आपण त्याच्यावर. कळलं नाही, नाही मला जरा थोडं. मिस्टर बेटकर, यस सर. तुम्ही टीम लीडर आहात ना? यस सर. मग तुम्हाला यांना सांगता येत नाही? जेवल्यानंतर सांगू सर. का का ताकद 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 जिभेला ताकद आली की जड शब्द उचलले जातील सर, आणि मग त्यांच्यापर्यंत. शटा. यस सर. शटा. तुम्ही सगळे लंच करून या आणि मानेंना जे काय ते सांगा. एक मिनिट इकडे या. मिस्टर बेटकर कम हियर. सर मिस्टर कम हियर. माने प्लीज बोला, पटापट पटापट बोला. हे सर काय माझं सर लक्ष भांबावलोय सर मी जरा. भांबावलंय काय? काय झालं? काय उपास आहे ना माझा सर. हो, मला ही शुगर हल्ली माझी सर. अरे उपवास आहे सर, लंच केलं पाहिजे ह्यानी. माने आपण लंच करू एकत्र सर, लंच केलं पाहिजे. नाही नाही थांबा की मला बोलणं पण बाकी आहे ना जर थोडं. मग तू ऐका ना, तुमचा उपवास जर आहे माने, तुम्ही काहीतरी खा ना. हा तुम्ही हे खाणार का? नाही मी माझं आणलंय सर. अच्छा तुम्ही आणलंय? मग खिचडी आणली, खिचडी. वा हा सावधान, खिचडी आणली आणि ही केळ आणली. केळ? हो केळ. प्लीज प्लीज हवे मी घेऊ ना सर. अरे प्लीज, साखर हलती माझी. मग सर काय आता त्यांची साखर हलली, तुम्ही पण खाताय सर. पटकन आम्ही ब्रेक घेऊन येतो. आपण एक काम करूया, आपण एक काम करूया. येस बेसिकली आम्हाला ना ही युकेची सवय, आम्ही सतत रनिंग ब्रेक करायचो ना, त्यामुळे आमचं काय व्हायचं, काम करता करताच खायचो. एक काम करा, तुम्ही जे काही डबेला आणलंय तर इथेच आणा, आपण खात खात मीटिंग करू. नाही ही जगातली बेस्ट पार्टी. नाही नाही आम्ही जे आणलंय त्याचं रोल करून खाण्यासारखं नाहीये, मांडी घालून खायचं. काय आणलंय तुम्ही? बिर्याणी. यांनी यांनी आणले यांनी यांनी काय आणलंय? काय पण यांनी भात, पिठी भात. भात? पिठी भात आणलंय. पिठी भात? यस सर. लहानपणी खाल्ला होता, त्याच्यानंतर खाल्लेला नाहीये मी पिठी भात. आय एम सो सॉरी, मी असं विचारतोय तुम्हाला, पण मला थोडा मिळेल सर. मागताय काय तू? घेऊन नाही मला. नाही सर, नाही का, कारण माझा बर्थडे होता सर काल. आय आय विश यू. तर ह्यांनी मला सरप्राईज दिला, पिठी भाताचं सगळं सेटअप लावलंय खाली कॅन्टीन मध्ये. आपण एक काम करूया का, आपण कॅन्टीन मध्ये जाऊया, एकत्र जेवायला बसू आणि तिथे मीटिंग करूया. नको सर. का? तुम्ही सर सुपर बॉस आहात सर. कॅन्टीन? ओ कम ऑन शिवलकर, कम ऑन कम ऑन. तुम्हाला माहिती आहे आपल्या कंपनीत एम्प्लॉई बॉस असा भेदभाव नाहीये. आपण मांडीला मांडी लावून जेवायला बसू शकतो. घेऊन येऊ का? नाही कसं घेऊन येणार, सेटअप लावलाय. काढला सेटअप सर, दोन भगुली बघितली तो, पिठी आणि भात. त्याचा काय जमला? मी घेऊ चालेल. काय झालं? पिठी मिळालीच नाही आता मला. आठवलं, पिठी मिळालीच नव्हती. पिठी मिळाली नाही? नाही लिली मॅम, तुम्ही बोललत नाही मला पिठी मिळाली नाही. सॉरी आय फॉरगॉट. अरे पण जेवायला आणलंय काय तुम्ही? हे वरण भात, वरण भात आणलं. सर वरण भात लय बेस्ट. आय नो दिश खाणं. आय नो. हे काय तुम्ही पावात काय ते घुसडून खाणार? ही बेकार सरांना लागा द्या तुम्ही वरण भात. नाही मला चालेल वरण भात. मला वरण भात चालेल, पावसाळ्यात हलकं खाल्लेलं कधी बेस्ट. वरण भात चालणार. मूर्ख आहात माने तुम्ही. काय झालं शिवलकर? लँग्वेज. आय एम सॉरी सर, आय एम सॉरी. माने मूर्ख आहात तुम्ही. काय झालं? नाही आपण लंच करूया माने. मी म्हणत होतो सर की लंच काय करायचं ना सर, म्हणजे कंपनी पहिली, लंच नंतर करूया. आताही शोधते की नाही सर, कंपनी महत्वाची आहे ना सर. जेवण काय? जेवला नाही कधी? जेवण नाही का कधी? आता सगळ्यातले काही पळत पळत जाता येईल का तिकडे? नाही कंपनी महत्वाची आहे. माने आय लाईक दिस क्वालिटी ऑफ युअर्स. आय रिअली रिअली अप्रिशिएट दिस क्वालिटी ऑफ युअर्स. काय नाही सर, तुम्ही ना प्रत्येक वेळेला कंपनीला पुढे ठेवता आणि मग स्वतःचा विचार करता. मानेंसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. अरे सर टाळ्या नको.
बेटकर येस सर, तुम्ही जोरात टाळ्या का नाही वाजवत आहात? सर आधी जेवून घेतो मग पर्सनली कानाजवळ जाऊन टाळ्या वाजवतो. तुम्ही लीडर आहात ना, टीम लीडर आहात ना, एक तरी क्वालिटी असू द्या ना तुमच्या त्याची. तुमचा टीम टीम मधला मेंबर काहीतरी सांगतोय, तुम्हाला काहीतरी शिकवतोय, तो तुम्हाला ते अडॅप्ट करता येत नाही. शट अप मिस्टर माने, गुड, आय लाईक इट. आणि मिस्टर शिवलकर, आय एम प्राऊड ऑफ यू. तुम्ही सुद्धा मानेंच्याच मार्गावर आहात, आधी कंपनीला पुढे ठेवताय. गुड गुड. थँक्यू सर. माने माझा मित्र आहे सर, एकत्र आम्ही लंच करतोय. आदर्श आहे काय लागत तुम्ही येड आहे का जरा? माने लँग्वेज साकार हलती माझी. हो या या, यू प्लीज टेक. मला ती सर येऊ तर उपास असल्यामुळे होते. तुम्ही खा ना, जेवण महत्वाचं नाही. मी हाय, मी घेणार, चालतंय ना तुमचं. प्लीज 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 हॅव इट. तुमचं आहे का? तुम्ही ते वरण भांड आणताय का वर? नाही सर, आम्हाला खाली पटकन येतो ना. बरं बरं बरं. ही आपलं कसं खिचडी आपलं उभ्या उभ्या खाऊ शकतो. काय म्हणत होता तुम्ही? माझं काय म्हणणं होतं सर, आपण ते पावभाजीवरती आपण एवढी मेहनत घेतोय, त्याकडे एवढं लक्ष देतोय ना सर. पाणीपुरी मसाल्याकडे आपलं सर थोडं दुर्लक्ष होतंय सर. पाणीपुरी मसाल्याकडे आपलं दुर्लक्ष. आय डोंट थिंक सो माने. मला असं वाटतं की आपण पाणीपुरी मसाल्यावरती दुर्लक्ष करत नाही. इनफॅक्ट पाणीपुरी मसाला जो आहे आपला मिस्टर शिवलकर, मला वाटतं लोकांना तो फार आवडतो. इनफॅक्ट आत्तापर्यंत म्हणजे आपला पावभाजी मसाला आणि पाणीपुरी मसाला हा जर कम्पेअर केला तर आय गेस पाणीपुरी मसाला थोडा पुढेच आहे. हा है ना? हा मी तसं आहे सर, तसं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो सर, माझ्याकडे साखरपुडा होता निवणीचा. माझ्या सांगण्यावर एक नाही, सासऱ्यानं पाणीपुरीचा स्टॉल लावला होता सर. लई अड्यागत खाल्ल्यावर लोकांनी पाणीपुरी. ही लाईनच्या लाईन लागलेली. नवरा नवरीची तुम्हाला सांगतो, आई बाबी लाईन. मुद्द्याचं बोला, तेच सांगतो की सगळी पाणीपुरी खाते ती सगळी. म्हणजे मला येऊन येऊन विचारत होती काय सिक्रेट काय आहे मसाल्याचं तुमच्या. मग तुम्ही सांगितलं की काय? हा मी मला तसं काय माहितच नव्हतं, पण मी सांगितलं तरी सर. मी सांगितलं आपल्या कंपनीमध्ये एका वेगळ्या लेवलला तयार होतोय मसाला, साधी लोक नाही बनवू शकत. सर मेन काय केलं असेल मी तिथं? काय काय काय? मी त्यांनी सांगितलं शिवलकर खरात मॅडम बने आणि हे कनायत मसाल्याचं आमच्या. गुड 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 माने, आय एम प्राऊड ऑफ यू. सांगितलं, आय एम प्राऊड ऑफ यू माने. मला हीच गोष्ट आवडते तुमच्यातली. बेसिकली तुम्ही सगळ्यांनी काय झालं? I'm listening you sir. Yeah, yes, sir. Good. So मी म्हणत होतो बेसिकली तुम्ही सगळ्यांनी ही क्वालिटी ना अडॅप्ट केली पाहिजे. लक्षात घ्या, माने काय करतायत, त्यांच्या पर्सनल इव्हेंट्समध्ये सुद्धा कंपनीचा एक मसाला प्रमोट करण्याचा प्रयत्न करतायत. आपला पाणीपुरी मसाला ठेवलाय म्हणजे आपला मसाला त्यांनी प्रमोट करायला घेतलेला आहे. इनफॅक्ट ते पी आर करतायत. त्याचबरोबर इतकंच नाही, एका लीडरची क्वालिटी दिसते मला माने तुमच्या. आय एम नॉट किडिंग, आय एम नॉट किडिंग. माझं काय, तुम्ही कुठेतरी तुमच्या पर्सनल इव्हेंटला जाऊन सांगता की आमच्या कंपनीचा कणा बेटकर शिवलकर बने आणि मिस लिली आहेत, म्हणजे तुमच्यात मला लीडरशिप क्वालिटी दिसते जी मिस्टर बेटकर तुमच्यात मला दिसत नाही. शट अप माने. प्राऊड एवढं माझं, मला ही करू नका. माझं मी कंपनीसाठी मी म्हणजे ही पार झुकून देईन सर. दिस इज व्हॉट आय लाईक. नो माझं काय नाही सर, माझं एव्हरीबडी. येस सर, आय एम लिस्निंग. किती खायचे? मी हेच म्हणत होतो माने, व्हॉट आय लाईक अबाउट यू इज एव्हरी टाईम यू कीप युअर सेल्फ, कीप युअर बॉडी ऑन द लाईन. मला ते फार आवडतं, तुम्ही कंपनीला प्रायोरिटी देता. आय लव्ह इट. ह्या गोष्टी खिचडी का सर? माने उपवास आहे, नाही खाला पाहिजे थोडं सर. नाही तुम्ही लंच ब्रेक आमचा पण. ओ या, आय फॉरगॉट, आय टोटली फॉरगॉट, लंच ब्रेक सुरू आहे. इट्स ओके, तुम्ही जा लंच करा. आय नो आय नो तुम्हाला भूक लागली आहे. लंच करा आणि पटकन 10 मिनिटात मला इथे भेटा, सो दॅट आपण डिस्कस करू शकतो. यस सर, करेक्ट आहे सर. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. माने माने, आर यू ऑल राईट? आर यू ऑल राईट? टीम टीम कम हियर, आर यू ऑल राईट? अरे या ना, या की रे. अरे एक माणूस विवळतोय आणि तुम्ही काय पेसने येत आहे टीम? माने आर यू ऑल राईट? नाही टीम, मला आता आठवलं. ओ ओ, मला आठवलं सर. काय होतंय, आपला पाणीपुरीचा जो सेल आहे की नाही, हा हा, ढासळलाय सर. ढासळलाय? पण ढासळलाय सर. आय डोंट थिंक सो माने, ऍक्च्युली आय डोंट थिंक सो. म्हणजे असं होतंय का? हा होतंय तर सर. मिस्टर शिवलकर, माझ्या माहितीत तरी असं काही नाहीये, मी डेटा पाहिला मला असं दिसत नाहीये, पण जर तसं होत असेल तर त्याच्या मागचं कारण काय आणि त्याच्यावर उपाय काय? माझ्याकडे आहे की उपाय सर? येस माने, माझ्याकडे उपाय आहे. या टेल मी सर, आपण काय केलं पाहिजे, आपला मसाल्याचा जो हे आहे मॉडेल आहे की नाही श्याम राजपूत, हा हा, त्याला बदलायचा का? श्याम राजपूतला बदलायचा का? चेहराच सपाट आहे हो त्याचा.
व्हेरिएशनच नाही काय सर. पाणी पुरू धरून असं उभं राहतं एक नाही, लाचार वाटते ती. गडा नुसतं बॉडी आम्हाला आणला इथं बदल बदल सर. सेन्सिबल माणूस घेतला. पण आता मग श्याम राजपूत नाही तर टीम. श्याम राजपूत नाही तर आपण कोणाला बरं घेऊ शकतो? सोनाली कुलकर्णी का? यस 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 का? त्या मम्मी असं ऐकलंय सर की त्या वेगवेगळ्या सेटवर जातात तेव्हा काहीतरी खाण्याचे पदार्थ घेऊन जातात. सो एखाद्या सेटवर त्या पाणीपुरी घेऊन जातील, त्याच्यावर आपला मसाला पण जाईल, ऍडव्हर्टाइजमेंट होईल, म्हणजे एका सेटवर त्यांना अन्नपूर्णा पण म्हणतात. गुड ऑप्शन, करेक्ट सर. डन डन सर. आय लव्ह द ऑप्शन, आय लव्ह द ऑप्शन. कम हियर, कम हियर. लंच ब्रेक संपेल मग मिस्टर बने थांबा की इथे फक्त जेवायला येतात. फक्त जेवायला येतात. बॉस काहीतरी बोलत असताना तुम्हाला पुढे जायचंय? नो सर. आय नो लंच ब्रेक आहे पण काहीतरी सांगतायत शिवलकर, काहीतरी सांगतायत माने, तुम्हाला कळत नाहीये. तुमचे जर टीम लीडर ऐकू शकतात, तुम्ही ऐकू शकत नाही. चिडू नका सर, खिचडी मी चिडत नाहीये. माय पॉइंट वॉज डिफरंट. जर सोनाली कुलकर्णी आहेतच गुड, इट्स अ व्हेरी गुड ऑप्शन. पण अनफॉर्च्युनेटली आपण ना कधीच प्लॅन बी रेडी ठेवत नाही. जर सोनाली कुलकर्णी नाही म्हणाल्या तर त्यांच्या जागी कोण? सर सई तामणकरला घेऊया सर. यस सर, गुड ऑप्शन. मॉडेल म्हणून कमाल आहेत सर. पण का 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 त्यांना का? म्हणजे पाणीपुरी त्यांच्या हातात असेल तर पाणीपुरीला पण बरं वाटेल ना. सई तामणकर म्हणजे बेस्टच आहे ती, सगळ्यांना आवडते त्यामुळे त्यांच्याबद्दल काही नाही. पण त्यांना नकोच सर. का का? काय सर, शूटिंग करणार आपण, ते शूटिंगला येणार. प्रॉपर्टीवाली भाज्या बिजा मागावते ती, त्या घरी घेऊन जाणार. उद्या पुऱ्यांचं पाकिट नेलो, काय करायचं सांगा. राईट राईट, म्हणू नको सर. सईत कोणाला नाही, आता कोण तुम्हीच सांगा. प्राजक्ता माळीला घ्यायचं का सर? चालेल. प्राजक्ता माळी चालतील. डन डन. पण प्राजक्ता माळी का ते म्हणजे प्राजक्ता माळी ना कसं सर, म्हणजे खारट खायची आवड आहे त्यांना. म्हणजे कसं फरसान जानकारी रूट मधला आहे सर. म्हणजे आपण बघतो ना घराघरामध्ये फुलपात्र मांडी घालून बसले ती चात खारी बुचकळून बुचकळून रूट मधला आहे. लोक कनेक्ट होणार. गुड ऑप्शन. स्पीड. लोक कनेक्ट होणार. पटापट बोला. लंच ब्रेक शेवटची 10 मिनिट. बिफोर दॅट मला टीम म्हणून तुम्हाला पण विचारावं लागेल. शिवलकर इस प्राजक्ता माळी ओके? चालेल. गुड, हे फायनल आहे. यस सर. गाईज आय नो मी तुमचा बराच वेळ घेतलेला आहे. वी हॅव 5 मिनिट्स मोर, सो पटकन लंच करा आणि मला परत परत भेटा, कारण आपल्याला पीपीटी तयार करायची. काय गोंधळ करताय? एक मिनिट इकडे या. काय चाललंय? इकडे या मिसलेली, इकडे या. या या की माझं नाव सर राहतच बोलायचं. काय राहिलंय? चल मी माझ्या. तुम्ही नीट लक्ष दिलं ना सर. हा हा. ओव्हरऑलच आपल्या कंपनीचा सेलच कमी झालाय सर. म्हणजे तुम्ही आकडेवारी चेक करा सर, सेल कमी झालेलाय फार. नाही, आय डोंट थिंक असं काहीतरी झालंय. घातक आहे आपल्या कंपनीसाठी. रिअली? तुम्हाला खोटं वाटल बघा. माने मी सेल समजवते तुम्हाला. आपण लंच ब्रेक डिस्कस करतो. एक मिनिट, ते काहीतरी इम्पॉर्टंट सांगतायत माने. इज इट? मी तुम्हाला दाखवतो की सर तुम्ही ती सर लंच नंतर करूया. दॅट्स द स्पिरिट. लंच नंतर करूया, आधी काम करूया. बघा सर, तुम्ही फक्त चेक करा सर, अख्खी फाईल आहे त्याच्यात इकडे. चिकन बिर्याणी खाणं म्हणजे थूक थूक. हा चला, तुम्ही पण एक प्रॉब्लेम झाला आहे. काय? आपण नाही जाऊ शकत का? मी हात धुवायला वर आलो, जिकी ओपन होती, तो पण ओपन होता. कुत्र्याने त्याच्या हात घातला, सगळं बिर्याणी खाणी पाहिजे. आता ते कुत्रे खात आहेत. हॉरिबल हॉरिबल ढासळ सर. ते सोडा, हॉरिबल ते सगळं. 5 किलोची चिकन बिर्याणी कुत्रे खात आहेत सर. 5 किलोची काय? कुणी खिचडी खाणार का? खिचडी माने कम द साईड. उपा, मी आता चिकन बिर्याणी ऐकलं माने. चिकन बिर्याणी ऐकलं का मी आता? मला नाही बाबा, तसलं सुचत काय उपासाची डिश? नाही बाबा, ऑफिसमध्ये नॉनव्हेज अलाउड नसताना चिकन बिर्याणी कुणी आणली?
माने सोडून यू ऑल आर पाणीपुरी इतका चटपटेत परफॉर्मन्स, भूक लागला राव. सोनाली ताई, असं म्हणतात की उपासामध्ये एक सात्विक आनंद किंवा शक्ती असते, पण इतका विघ्न संतोषी उपास मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिला. तुम्ही सगळेजण कडक दिसताय, कॉस्ट्युम्सना 100 मार्क, कारण तुम्ही असे ऑफिस वेअरमधले कडक जेंटलमॅन सगळे. आणि मिस लिली, तुमची तर काय कथा वर्णावी, तुम्ही ज्या गडगडत पळत चालला होतात की चला बिर्याणीची वेळ झाली, टू क्यूट, खूप मजा येत होती बघताना. आणि ही जुगलबंदी होती खरं म्हणजे. रोहित, वंडरफुल, तू आणि तुझे बॉस या दोघांमध्ये अशी तुम्ही धरून ठेवलं होतं. आणि बाकी सगळे, खरंच मला फार वाटत होतं की त्यांना खायला मिळू दे, इतकं तू कुजक्यासारखं वागलेला आहे सार. खूप मजा आली, आम्ही हसलो खूप. आणि छोटी जी केळ्याच्या रूपाने क्रिकेटची मॅच झाली कॅच घेण्याची, सुपर. येस ताई, व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. एकतर जेव्हा संवाद चालला होता तेव्हा इकडची जी टीम होती त्यांनी आमचं लक्ष असं वेधून आणि खिळवून ठेवलं होतं, कारण वने मी वाट बघत होती तू कधी जाऊन केळं घेते आणि माझं पूर्ण लक्ष तिथे होतं. आणि लिली म्हटल्यावर तुझी जी चाल होती ना वने, आहा, फार मजा आली. तुम्ही सगळे हे प्रहसन खूप स्वतः पण एन्जॉय करता आणि ते कायम रिफ्लेक्ट होतं. माझं असं खूप म्हणणं आहे की आपण ज्या मूडमध्ये किंवा ज्या प्रकारे परफॉर्म करतो ते कुठल्या ना कुठल्या तरी रूपात रिफ्लेक्ट होतं, आणि ते रिफ्लेक्ट झालं आज. आम्हाला पण खूप मजा आली. ए, मला एक करेक्शन करायचं आहे की मी सगळ्या सेटवर खाऊ घेऊन जात नाही, माझं तुमच्यावर प्रेम आहे. हे तूच सांगितलं, बरं झालं. आता कुठेही गेलो तर आम्ही पहिले तुला काही खायला आणलं होतं. मंडळी, एकाला आधार देत असताना दुसरा जर निराधार होत असेल तर काय गंमत घडते हे आपण पाहणार आहोत पुढील प्रहसनातून. त्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंच आमंत्रित करूया आपल्या अत्रांगी विनोदवीरांना. तुम्ही बरे वाना 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 वाना, तुम्ही बरे वाना. शिवा, मला नाही वाटत तुम्ही बरं होईल. ना दिंदा, ना दिंदा, ना दिंदा. कन्फर्म जाणार मी, कन्फर्म जाणार मी. तिरकिट 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 तिरकिट. नाही नाही नाही, तू तू शांत हो, तू शांत हो, तू शांत हो. तुला गंभीर राहायचंय. दादा 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 दादा, माझ्या आयुष्याची ती आई वाजणार आहे आता. मी जाणार आहे कन्फर्म. दादी तीनदा दादा दादा दादा. असं नका बोलू ना. तू कलर अर्थ काय बघ, आजार पण सगळ्यांच्या आयुष्यात येत. म्हणून तर असं लगेच खचून नाही जायचं, लेचा पेचा नाही व्हायचं. असं एकदम खंबीर राहत, खंबीर राहत. ए, माणसासारखा माणूस तू काय नको करू, खंबीर राह दादूस. ताई कसं खंबीर राहू ग, काय जायला. आता कुठे संसार सुरू झाला होता आमचा, हे दिसत आहे. हे काय वय आहे का यांच्या मरणाचं? काय नाही होत. नर्मदा आपण काय ट्रेन मध्ये बसलोय रे, काय पालचुगरी चालली. तुम्ही त्यांना आदर देत मी तिकडे कुठे इकडे येतो तिकडे. तुम्ही थांबा, ये बाय. काय आवर काय झालंय पण ताई? यांचं लंबू गेट सुटलं हो. अगं लुंगू मुंटू असाल ते. अरे लिंगा मी काय ना ते झोपत
दुसरा ते तुटलं नाही आहे माहित नाही हो देवाने यांच्या काय लिहिलंय नशी काय नसत साधा आहे आता माझा माणूस बघ हात 70% बुलक आवरण नाही करायचं मी नाही करत आवरण नाही करायचं टेन्शन घ्यायचं नाही मग असे डॉक्टर आले काय बोलले माहित डॉक्टर बोलले माणूस कवा पण जाईल मुलात यो माणूस जन्माला आला तेव्हा 60% जन्माला आला आला तोच 60% जन्माला आला आता हार्ट मध्ये ब्लॉक आहे 70% म्हणजे जवळ जवळ माणूस 110% गेल्यात जमा पण आहे चावरा बघ माणसाचा चावरा कावरे टवटवीत आहे टेन्शन त्यांना माहित हे जग सोडून आपण कवा बी जाणार पण चावरा ब माणसाचं काय घ्यायचं नाही तू काय सांगतेस त्यांना टेन्शन नाही तुम्ही गप्प बसाव अरे काय गप्प बसा त्यांना मी आधार देत अच्छा आधार देत तुला काय झालं नाही त्यांना मी आधार देत मांजा ना मैत्रिणींचा आहे ना गाटसपचा ग्रुप चा असला दुनिया गेली उरत नावाचा त्याच्यामध्ये मी वाचलं का समोरच्याच दुःख छोट बघितलं ना की आपण आपलं दुःख मोठं करायचं म्हणजे समोरच्याला त्याच दुःख छोट वाटत मोठं नाही वाटत कळलं काय तुला त्याच्यामुळे आपण आपलं दुःख मोठं दाखवायचं म्हणजे त्यांना छोटं वाटेल म्हणजे ते दुःख विसरतील ना कधी पण सांगतेस तू सांगते पण त्यांचं दुःख छोटं करण्यासाठी आपलं दुःख कशाला मोठं माझं मोठं आहे काही नाही तुमचं दुःख मोठं नाही आपण दाखवायचं तुम्ही काय माया तुला फक्त हायपर ऍसिडिटीचा त्रास तुला नाही बोलते ते नको बोलू ना असू दे जे काय असेल ते त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं हा तुम्ही झोपा झोपा तुम्ही मग काय नाही त्याला काय टेन्शन नाही घ्यायचं अहो काय प्रॉब्लेम झाला तर उद्या ऑपरेशन आहे ना माझं या बघ दादूस मांजा आहे तुला माहित तुझं ऑपरेशन माहित म्हणजे तुझी केस तुझ्या हातात आमची पार गेलेली केस आम्हाला माहित ह्यो माणूस कावा ना कावा कंपम जाणार कंपम डॉक्टर बेरजवळ पण यायला तयार नाही बोल आवर सगळाय मग डॉक्टरांनी सांगितलं आता देवाचा धावा करा जेवढा तास माणूस जिता आहे तेवढा तास तो तुमचा काय नाही गं काय नाही माणूस हसन खेळून डॉक्टर बोल काही टेन्शन घ्यायचं नाही तू कसं सांगतेस लोकांना तेच तर त्यांना आधार द्यायला बोलत आधार देते तुम्ही चाला एवढं टेन्शन घेत टेन्शन काय दाखवायचं आपलं दुःख मोठं त्यांचं छोट दुःख त्यांना आपलं दुःख छोट दाखवायचं म्हणजे आपलं मोठं दाखवायचं ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्हाला काय होत नाही तुम्हाला काय देऊ पाणी बिनी देऊ का नको नको पाणी नको या दादा शेवटचं पाणी देत त्यांना आधार द्यायला बोलत आधार देण्यासाठी तुम्हाला मानण्यास वाचारी नाही तुम्ही ऐक तुला कुकू पुसायचंय दादा म्हणू नको नको मोरे म्हणा प्रभाकर मोरे म्हणा कातील प्रभाकर मोरे नाही तर प्लॅटोनिक प्रभाकर मोरे सावकाच पाणी पिळ वर जाल पटकन पाणी पिता पिता काय झालं काय त्यांना फक्त हायपर ऍसिडिटी दादा इकडे ना दादा काय दादा येस
हे जे बिअर वरच्या माणसं आहेत ना ती पोरगी ते लय खचून झाली तर तिला जरा आधार द्या. आपण काय दाखवायचं काय आपला जो माणूस आहे ना तो कावा पण खपणार. त्यांना आधार द्यायचा आधार देण्यासाठी तू म्हणणं घालू मारणार आहे त्यांना दाखवायचं हा माणूस कावा पण. ओके नो प्रॉब्लेम. अरे काय अरे मी आलोय मै हू ना. अरे अशी अशी बघता बघता मी ऑपरेशन केलेली आहे नाही म्हणजे माझ्या हाताखाली दोन तीन डॉक्टर ठेवलेले आहेत मी. माझ्याकडे डिग्री नाही ना. डिग्री नाही म्हटलं मला कैची पण पकडता येत नाही. अनुभव अनुभव मोठा आहे म्हणजे मी अशी आपण गेले त्याला टेन्शन काही नाही आहे. हा हा आणि कशाला घाबरता बाय कसलं ऑपरेशन आहे लेमन गोटीचं ऑपरेशन. ते तुम्ही टेन्शन घेऊ नको. टेन्शन घेऊ नका दादा. एकुलता एक दाऊ नाही माझा आता लग्न झालं मला पोर बाळ पण नाहीये. याच्या पुढे मी एकटी कशी जगू ग कशी तू मला ताई बोलत मी नाही तुला ताई बोलत एक ऐकशील मांज. एकटी आहे ना चांगली एकटी जगती तुझ्या मांग येणार तरी नाही माझ्या मांग पासारा तीन तीन पोर माझ्या पदरान. आता मना माहित हा माणूस कंपम जाणार मग मना सांग उद्या हा माणूस ज्याला हा माणूस ज्याला तर माझ्या बापुरीशी कोण लगीन करणार का नाही कोण करणार करत नाही एखादा कोण पण कोण करणार. थोडा आजूबाजूला बघा इकडे तिकडे नजर फिर कुठे बघा म्हणजे ज्या माणसाचं वय जास्त आहे पण त्याचं मन तरुण आहे असा बघा आजूबाजूला असेल कोणतरी तो तुम्हाला सांगतो मनाने बिरबल माणूस आहे. बिरबल म्हणजे मोकला म्हणजे सगळं स्वीकारायला तयार आहे. लिबरल आहे ना बस लिबरल म्हणजे कसं आहे म्हणजे त्याला तीन काय 10-15 पोरं सुद्धा तो स्वीकारू शकतो रेडीमेड असं आहे का नाही तो. म्हणजे तुम्ही जरा आजूबाजूला बघा कुठे क्वाडच्या मध्ये पण उभा असेल तो. फक्त हे जांभूळ सुकला पाहिजे ना बाकी काय. मी सुकला अरे हळू हळू तुम्ही ओरडू नका पटकन जाल वर हार्ट वर लोड येतो ना. शांत शांत. अरे वसरा वाढबाय का कोण आहे वसरा अख्ख्या हॉस्पिटल मध्ये ब्लू ड्रेस घातलेले सगळे आहेत हॅपीच कलरचा कपडे घालून आलाय वसडा खाली बूट बघ वरती मफलर तू काय वसरा डिस्को डान्स करा आलास इकडे इथून केलं घालू भटात माझी छाती तुम्ही बसा शांत बसा नाही ते काय शांत बसा काय नाही माहित आहे मला जाणार. बरोबर दादांना काय झालंय पण हार्ट आहे ना 70% ब्लॉक बेकार. हातचं दुखणं नाही काय पण होऊ दे माणसाला हातचं दुखणं नाही पाहिजे मला नाही माणसाचं हातचं 70% ब्लॉक आहे ना तर त्यांच्यामध्ये काय झालं काय तिची एक बारीक नस त्यातनं लिकेज सारखं ब्लड थोडं थोडं सगळ्या शरीरामध्ये पसरते माणसाचा जीव छोटा आहे ना त्याच्या मुलं जगतय ते बारीक नसा म्हणून हातचं दुखणं बेकार. पण आम्ही रडत आम्ही नाही रडत. कसं आहे बाय तू तर देवाचे आभार मानले पाहिजेत तुला माहित तुझा नवरा बरा होऊन घरी जाणार मांज कुकू तर उद्या पुसलं जाणार ग. पण मी बघ मी कसा हसते मग त्याचा चावरा चावरा दाखवा आमच्या नातेवाईकत ना ते मेन रोड वर तिथं गाडी घेऊन उभे आहेत इकडे येणार आवर सगळं मग पण मी हसते कसा दादू आपण आपल्या माणसाला सांभाळायचं असत. तुमचा माणूस कन्फर्म जाणार टिकणारच माझं उद्या ऑपरेशन आहे माझं काय वेड वाकडं झालं तर नाही 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 असं वेड वाकडं काय झालं ना तर आपण परत ऑपरेशन करू आणि ते सरळ करून घेऊ म्हणजे दुसरं ऑप्शन करावंच लागणार ना कारण मला सगळा अनुभव सॉलिड आहे ना माझ्याकडे मी सगळं म्हणजे डॉक्टरला कुठं कापायचं कुठं काय करायचं सगळं पण या माणसाकडे बघा हा केवढी वेलची पॉवर आहे ह्याच्याकडे फोरून वाचार्या
विल पॉवर असते ना ताय. अजून ऑपरेशन झालं ताय, खर्चाच काय टेन्शन आलं, पण आता उद्या ऑपरेशन होईल. खर्चाच गा खर्चाच माहित तुझा नवरा बारा होणार. बाय मेने बोलणाऱ्या बँकेत पैसे गुंतवलेत, मला माहित मांजा नवरा कंपम जाणार. डॉक्टर सांगून गेले ना तस, पण मी काय करता मरणारा वाचवायला आपण प्रयत्नच नाही केला असं कोणी मला नाव नको ठेवायला, म्हणून मी खर्च करत दागदागिने या खोटाय दागदागिने इकून टाकलं मीने, डॉक्टरांना पैसा देऊन टाकलं. काय नाही ग, या माणसानं पैसा जोरलाच नाही, फुकून टाकला सगळा पैसा त्याच्या मुलं सगळे ना मीनीच करत ह्यांच. मग आता काय, हा माणूस जाईल निघून, मी आहे रिकामी. हे ओव्हर ऍक्टिंग इकडे बस. माझा खर्च काय, मेडिक्लेम आहे ना आपला. मीने सांगितलंय आपला मुडुकुलू नाही. तुम्ही पण ना बोलता जास्त. ऐका मांजा, मांजा तो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ना, कुठला तो चासला दुनिया गेली उरत, त्यांच्या मध्ये एक लिहून आलं होतं, समोरच्याचा खिसा जर फाटका असेल तर आपण दाखवायचं आपण चड्डीच नाही घातली. म्हणजे आपण त्यांना काय दाखवायचं, त्याला काय वाटणार मांजाकडे खिसा आहे फाटकाय पण मी चड्डी घातली. या माणसानं तर चड्डीच नाही घातली. म्हणजे ह्यानी चड्डी नाही घातली. काय झालं, काय झालं जेव, काय नाही झालं, काय नाही काय नाही झालं त्यांना, ते असेच नाटक करतात. बघ दुःख नाही करायचं. ओ माय गॉड, काय इज गॉन, गेले बघ, हे आता आपल्यात नाही राहिले, नाही राहिले बघ, बोलले ना ररच ना चांगला नाही. कायम कर कुंकू पुसा आणि हायवे गाड्या उभ्या, त्यांना पटकन फोन करा, लगेच बोलवून घ्या, मी स्ट्रेचर आणतो. अरे